परमेश्वराची स्तुती असो त्याच्या पवित्र नावाला मान महिमा गौरव आतापासून सदा सर्वकाळपर्यंत असो. प्रियांनो आजच्या ऑनलाईन भक्तीमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. हे परमेश्वरा मी तुझा दावा करीतो, माझ्याकडे सत्वर ये. मी तुझा दावा करीतो तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे. माझी प्रार्थना तुझ्या समोर धूपाप्रमाणे, माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो. हे परमेश्वरा माझ्या मुखावर पहारा देव, माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. अनिती करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी दुराचरण करू नये म्हणून माझे मन कोणत्याही वाईट गोष्टींकडे वळू देऊ नको आणि मला त्यांची मिष्टान्ने खाऊ देऊ नको. नीतिमान मला ताडण करू, तुम्हाला बोल लावू तरी मी दयाच. तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही, कारण दुर्जनांनी दुष्टाई केली तरी मी प्रार्थना करीत राहील. त्यांच्या अधिपतींना कड्यावरून लोटून दिले आहे आणि ते माझी वचने ऐकतील, कारण ती मधुर आहे. जमीन नागरिकांना व ढेकळे फोडताना जशी माझी विखरली जाते तशी आमची हाडे अधोलोकाच्या तोंडाशी विखरली गेली आहे. तरी हे प्रभू परमेश्वरा माझे डोळे तुझ्याकडे लागले आहे, मी तुझ्यावर भरोसा टाकिला आहे, माझा जीव जाऊ देऊ नको. त्यांनी माझ्यासाठी मांडलेल्या पाशापासून आणि दुष्कर्म्यांच्या सापड्यापासून मला राख. दुर्जन आपल्या जाळ्यात पडो, मी तर त्यातून साफ निष्ठून जाईल. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, अखिल सृष्टीच्या निर्माण करते आमच्या जिवंत देव बाप्पा, तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यासाठी की तू स्तुतीस पात्र आहेस, भयास योग्य आहेस. आम्हा प्रत्येकाची काळजी वाहणारा स्वर्गीय पिता तू आहेस. खरोखर परमेश्वरा तुझी दया करुणा प्रीती आम्हा प्रत्येकावर सदैव आहे आणि म्हणूनच या जिवंतांच्या भूमीवर या क्षणापर्यंत आम्हा प्रत्येकास तू जिवंत असं ठेवलेला आहेस. कारण अनेक आत्मे प्रभू परमेश्वरा या मागील दिवसांमध्ये हे जग सोडून गेलेले आहे, परंतु खरोखर तुझी कृपा दृष्टी आंबावर आहे. दयागंध बाप्पा तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की आजचा हा पवित्र वार आम्हा प्रत्येकाच्या जीवनाला तू जोडलास. यासाठी की आजच्या या पवित्र वारी आम्ही आत्म्याने खरेपणाने तुझी भक्ती तुझी उपासना करावी आणि म्हणून प्रभू परमेश्वरा आजच्या या उपासनेमध्ये उपस्थित तुझ्या सर्व लेकरांना तुझ्या पवित्र हाती देतो. प्रत्येकावर तुझा वरदहस्त असू दे, प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित कर आणि विशेष तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रत्येकास तू दे. यासाठी मी तुझ्या सर्व लेकरांनी आत्म्याने खरेपणाने तुझी भक्ती उपासना करावी. दयानंद बाप्पा आजच्या या भक्तीमध्ये तुझी उपस्थिती आहे असा आमचा पूर्ण विश्वास आहे आणि तुझ्या उपस्थितीमध्ये प्रभू परमेश्वरा आजची ही भक्ती तू आशीर्वाद. येथून पुढली संपूर्ण वेळ आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र हाती दे. धन्यता आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावाची प्रार्थना केली म्हणून तू आहे. यावेळेला आपण उपासना संगीत गीत नंबर 115 कोण मित्र येशू वाणी हे गीत आपण सर्वजण मिळून यावेळेला म्हणणार आहोत. गीत नंबर 117 कोण मित्र येशू वाणी. कोण मित्र येशू वाणी सारे ओ देवाया सर्व दुखे तो ऐकुनी सहाय करी सुसाया त्या Oh.
आशीर्वादित करून मंजूर कर।
विशेष प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबाची तू काळजी वाहा. त्याचप्रमाणे उभयतास उत्तम प्रकारचं आरोग्य तू दे. आणि प्रभू परमेश्वरा त्यांच्या संगतीत. त्याचप्रमाणे मुंबई रिजनल कॉन्फरन्स एक्झिक्युटिव्ह बोर्ड सर्व पदाधिकारी त्यांच्यासाठी देखील मी प्रार्थना करतो की प्रभू परमेश्वरा मुंबई रिजनल कॉन्फरन्सचा कारभार पाहत असता त्यांचं देखील तू सहाय्य कर. त्यांना देखील ज्ञानाने बुद्धीने परिपूर्ण कर. त्यांची देखील सेवा तू आशीर्वादित कर. आणि प्रभू परमेश्वरा त्या प्रत्येका संगतीत तू. आणि प्रभू परमेश्वरा या संपूर्ण मुंबई रिजनल कॉन्फरन्सचा उत्कर्ष साधण्यास तू सहाय्य करता. विशेष प्रार्थना करतो कुंताबा डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टचे सुपरिटेंडेंट रेव्हरेंड संजय चव्हाण. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा मॅडम रेव्हरेंड क्रिस्टिना चव्हाण आणि त्यांचा मुलगा अष्टू यांच्यासाठी देखील मी विशेष प्रार्थना करतो. कुंताबा डिस्ट्रिक्टचा पदभार सांभाळत असताना प्रभू परमेश्वरा त्यांना सहाय्य करता तू. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू त्यास दे. यासाठी की या संपूर्ण कुंताबा डिस्ट्रिक्टचा उत्कर्ष त्यांच्याद्वारे साधला जावा. आणि प्रभू परमेश्वरा तुझं गौरव त्याद्वारे व्हावं असं हृदयाने कृपेने होऊ दे. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा कुंताब्याच्या स्थानिक मंडळीची पालक या नात्याने सेवा करत असता त्या उभयतास तू विशेष सहाय्य कर. मंडळीचं आध्यात्मिक पोषण करण्यास लागणारं ज्ञान बुद्धी तू त्यांना दे. आणि त्याचबरोबर प्रभू परमेश्वरा त्यांची ती सेवा आशीर्वादित करून मजबूत कर म्हणून देखील मी तुझकडे विशेष प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबाची तू काळजी वा. प्रत्येकावर तू विपुल आशीर्वाद पाहिजे. प्रत्येकाला उत्तम प्रकारचं आरोग्य तू दे. आणि प्रभू परमेश्वरा त्या संपूर्ण कुटुंबाचा चालक भाव. यावेळेला विशेष आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशासाठी. आमचे पंतप्रधान राष्ट्रपती यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांच्यावर देखील तुझा विपुल आशीर्वाद पाठव. त्यांना देखील ज्ञानाने बुद्धीने परिपूर्ण कर. यासाठी या देशाचा राज्य कारभार व्यवस्थितरित्या त्यांच्याद्वारे चालविला जावा असं तुझ्या कृपेने होते. आमच्या महाराष्ट्रासाठी आम्ही प्रार्थना करतो. आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ यांच्यावर देखील तुझा विपुल आशीर्वाद पाठव. यासाठी की धर्मनिरपेक्ष भावनेने या राष्ट्राचा या देशाचा या राज्याचा राज्य कारभार चालविला जावा असं तू दैनिक कृपेने होते. प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा देशातील सर्व मिशनरी संस्थांसाठी. प्रभू येशू ख्रिस्ता तुझं पवित्र नाव या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवत असताना तू विशेष त्यांचा सहाय्य करता. त्यांची सेवा तू आशीर्वादित करून पदरूप कर. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा सर्व मिशनरी सर्व सुवार्थिकास तुझ्या पवित्र हाती देतो. प्रत्येकावर तुझा विपुल आशीर्वाद पाठवून त्यांचं तू सहाय्य कर. त्यांची सेवा आशीर्वादित करून फलद्रूप कर. आणि त्या प्रत्येक कुटुंबाची तू विशेष काळजी वा. त्यांच्या सर्व गरजा तुझ्या गौरव मार्गातून तू पूर्ण कर म्हणून तुझकडे विशेष प्रार्थना. दयागंज बाप्पा सर्व सेवाभावी संस्थांसाठी देखील मी प्रार्थना करतो. प्रत्येक संस्थेवर तुझा विपुल आशीर्वाद पाठवून प्रत्येक संस्थेची प्रभू परमेश्वरा सेवा तू आशीर्वादित करत असताना फलद्रूप कर. सेवे अंतर्गत असणाऱ्या प्रत्येकाची तू विशेष काळजी बापा. आणि दयागंज बापा तुझं गौरव त्याद्वारे. यावेळेला विशेषतः कोपरगाव मंडळीसाठी मी प्रार्थना करतो. मंडळीवर तुझा विपुल आशीर्वाद पाठव. मंडळीमध्ये आध्यात्मिक नवसंजीवन तू आण. आणि त्याचबरोबर प्रभू परमेश्वरा या मंडळीद्वारे केवळ तुझा आणि तुझंच गौरव. विशेष प्रार्थना करतो मंडळीचं आध्यात्मिक पोषण करत असताना माझं देखील तू विशेष सहाय्यक. लागणारं ज्ञान बुद्धीच्या यासाठी की प्रभू तुझी ही सेवा करत असताना कर्तरूप व्हावी. आजचं येणार वचन तू आशीर्वादित कर. आजच्या वचनाच्याद्वारे प्रत्येकाशी तू बोल. विशेषतः प्रभू परमेश्वरा आजचा हा रविवार पितृदिन फादर्स डे म्हणून आम्ही पाळत असताना आमच्या मंडळीतील सर्व पितृवर्गासाठी मी प्रार्थना करतो. त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र हाती देतो. प्रत्येकावर तुझा विपुल आशीर्वाद पाठव. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा आपल्या कुटुंबाचा कर्ता पुरुष या नात्याने तू त्यांचा सहाय्य करता. लागणाऱ्या सर्व गरजांची पूर्तता तुझ्या गौरव भांडारातून तू पूर्ण कर.
आणि प्रभू परमेश्वर त्यांच्या द्वारे आपल्या कुटुंबावर ख्रिस्ती संस्कार घडावे असं तू दयेने केलं. आणि म्हणून पुन्हा एक वार मंडळीतील सर्व पितृवर्गास तुझ्या पवित्र हाती देतो, प्रत्येकावर तुझा वरदस्त असू दे. यावेळेला विशेष प्रार्थना करतो की प्रभू परमेश्वराच्या या उपासनेमध्ये रोहित आणि त्याचबरोबर नॅन्सी या दोघांची नुकतंच प्रभू परमेश्वरा विवाह बंधनाने एकत्रित आलेले आहेत आणि आजच्या या उपासनेमध्ये त्यांची उपस्थिती ते देत असताना विशेष करून मी त्यांच्यासाठी त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतो की प्रभू परमेश्वरा त्यांचं वैवाहिक जीवन तू आशीर्वादित करावंस आणि त्यांच्यावर विपुलतेचा आशीर्वाद पाठवावास. पुन्हा एक वार तुझ्या आभार मानत तुझ्या नावाला धन्यवाद देत इथून कुठली संपूर्ण भक्ती तुला समर्पित कर ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गुड नावात केली म्हणून तू आई. प्रियांनो आज आपण पितृदिन फादर्स डे पाळत आहोत आणि आजच्या या पितृदिनानिमित्तानं या उपासनेमध्ये चिंतन आणि मनन करण्यासाठी आपण लुकृषीवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन 11-24 हा जो शास्त्र भाग आहे हा शास्त्र भाग आपण वाचलेला आहे. आणि प्रियांनो हा जो शास्त्र भाग आहे हा आपल्या सर्वांना सुपरिचित असा हा शास्त्र भाग आहे की ज्यामध्ये उधळ्या पुत्राची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. प्रियांनो आजच्या या पितृदिनी या शास्त्र भागावर चिंतन मनन करत असताना विशेषतः जगिक पिता आणि त्याचबरोबर आमचा स्वर्गीय पिता याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी काही गोष्टींवर आपण विचार करणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहतो की उधळ्या पुत्र की आपल्या सर्वांना ही गोष्ट ज्ञात आहे की ज्या उधळ्या पुत्राने आपल्या मालमत्तेतील आपला जो वाटा आहे तो वाटा आपल्या बापाकडून घेतलेला आहे, दूरदेशी तो निघून गेलेला आहे आणि त्या दूरदेशी जाऊन आपल्या बापाकडून मालमत्तेतील जो त्याचा वाटा किंवा त्याचा हिस्सा त्याने घेतलेला आहे तो सर्व त्या ठिकाणी जैन बाजीत त्याने तो उडवून टाकलेला आहे, खर्च करून टाकलेला आहे आणि अशी वेळ त्याच्यावर आलेली आहे की त्याच्याजवळ एक लाल पै देखील राहिलेली नाही, शिल्लक राहिलेली नाही. आणि मग अचानक त्या परिसरामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळामध्ये तो उपाशी मरू लागलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या एका धन्याकडे त्याला काम मिळालेलं आहे आणि काम तरी त्याला काय मिळालेलं आहे तर त्या धन्याचे जी डुकरं आहेत ती डुकरं चारण्याचा किंवा राखण्याचं काम त्याला मिळालेलं आहे आणि ते काम तो करू लागलेला आहे. आणि आपण पाहतो या ठिकाणी की ते काम करत असताना त्या ठिकाणी त्याला त्या कामाचा जो मोबदला आहे तो मोबदला परिपूर्ण असा मिळत नाही आहे, त्याला कोणी काही देत नाही, त्याची कोणी मदत करत नाही. आणि मग अशा वेळेला तो शुद्धीवर येऊन तो विचार करू लागला आणि मनातल्या मनात त्याने म्हटलं की माझ्या बापाच्या घरी यापेक्षा कितीतरी सुखाचा असा काळ आहे, माझ्या बापाचे जे मोलकरी आहेत ते माझ्यापेक्षा कितीतरी सुखी आहेत, त्यांना खाण्याची कितीतरी रेल जेल आहे आणि त्या बापाचा मुलगा या नात्याने या ठिकाणी मी उपाशी मरत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याने मनात विचार केला आणि निर्णय घेतला की मी उठून आपल्या बापाकडे जाईन आणि आपल्या बापाला मी म्हणेन की बापा
तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध मी पाप केलेला आहे. तुमचा मुलगा म्हणून घ्यावयास मी आता योग्य नाही, परंतु आपला एक चाकर, एक नौकर किंवा एक दास म्हणून तुम्ही माझा स्वीकार करावा, अशा रीतीने मी आपल्या बापास म्हणेन. आणि असा विचार करून आपण पाहतो की तो उदळ्या पुत्र आपल्या बापाकडे निघालेला आहे. आणि तो उदळा पुत्र हा लांबून येत असलेला त्या त्याच्या पित्याने पाहिलेला आहे. आणि हा आपला मुलगा हा पुन्हा आपल्याकडे येत आहे हे पाहून तो बाप, तो पिता घरातून बाहेर त्याच्याकडे गेलेला आहे, अंगणात तो आलेला आहे. आणि जसा तो उदळा पुत्र जवळ येत आहे, जवळ आल्यानंतर त्याने त्याला कडकडून मिठी मारलेली आहे. प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की एक जगीक बापाच उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की एक जगीक बाप हा कशा रीतीने आपल्या मुलांवर, आपल्या लेकरांवर प्रीती करतो, प्रेम करीतो. त्याचं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की जो उदळ्या पुत्र की ज्याने आपल्या मालमत्तेतील आपला वाटा हा तो घेऊन गेलेला आहे, त्याने तो खर्च केलेला आहे, उडवून टाकलेला आहे. आणि ज्या वेळेला तपल्लग झाल्यानंतर पुन्हा आपल्या बापाकडे तो आलेला आहे, तर त्या बापाने पुढे जाऊन त्याला आलिंगन दिलेला आहे. त्या बापाने आपली प्रीती त्याच्यावर प्रकट केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला हा जो उदळ्या पुत्राचा दाखला आहे, तो दाखला आपल्या शिक्षणातून देत असताना आपल्या स्वर्गीय पित्याविषयी या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला सांगायचं आहे की आमचा स्वर्गीय पिता, आमचा स्वर्गीय पिता हा देखील याच प्रमाणे किंबहुना यापेक्षा अधिक आम्हावर प्रीती करीतो. आम्ही कितीही पापी असलो, आम्ही कितीही वाईट असलो, परंतु आमचा स्वर्गीय पिता हा आमच्यावर प्रीती करीतो. कारण का तर आम्हापैकी कोणाचाही नाश व्हावा ही त्याची मुळीच इच्छा नाही. आणि म्हणून उदळा पुत्राप्रमाणे जे जे पश्चाताप रूपी अंतकरणाद्वारे परमेश्वर पित्याकडे येतात, अशा प्रत्येकाला तो क्षमा करीतो, अशा प्रत्येकावर तो आपली प्रीती प्रकट करीतो. आणि म्हणून प्रियांनो, आज या पितृदिनी या जगिक पित्याविषयी आम्ही विचार करत असताना, जसा जगिक पिता आपल्या मुलांवर ममता करीतो, त्याहीपेक्षा जास्त आमचा स्वर्गीय पिता आमच्यावर ममता करीतो. आणि म्हणून आपण पाहतो की एक जगीक बाप की जो आपल्या मुलावर जी ममता करीतो, आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला भाकरच देतो, तोंडात देत नाही. आपल्या मुलाने मासा मागितला तर त्याला मासाच देतो, त्याच्या हातात तो साप देत नाही. कारण जगीक पित्याला आपल्या आपत्त्याबद्दल त्याला काय द्यावं काय देऊ नये हे जर चांगल्या रीतीने कळत, किंवा आपल्या लेकरांना किती अधिक चांगलं द्यावं त्याही पेक्षा अधिक आमचा स्वर्गीय पिता की ज्याच्याकडून आम्हाला ज्या गोष्टी प्राप्त होतात त्या अति मोलवाच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून प्रियांनो, आजच्या या पितृदिनी आपण पुन्हा एकवार या उदळ्या पुत्राकडे पाहूया. पुन्हा एकवार या उदळ्या पुत्राप्रमाणे आपण पश्चाताप रूपी अंतकरणाद्वारे आपल्या परमेश्वर पित्याकडे येऊया. यासाठी की त्याच्या परमेश्वर पित्याने आम्हास भरपूर अशी क्षमा करावी, त्या परमेश्वर पित्याने पुन्हा एकवार आम्हाला त्याच्या जवळ घ्यावं, त्याच्या पवित्र हाती त्याने आम्हाला घ्यावं, यासाठी की त्या परमेश्वर पित्याच्या पवित्र हाती आमचं जीवन हे सुरक्षित असं राहावं.
कारण आमचा परमेश्वर पिता हा क्षमाशील आहे, आमचा परमेश्वर पिता हा कनवाळू आहे, आमचा परमेश्वर पिता हा दयाळू आहे, आणि म्हणून आम्हा प्रत्येक लेकराचा त्याला कळवळ आहे. जसा उदळ्या पुत्राच्या बापाला त्या उदळ्या पुत्राचा कळवळ आला, आणि त्या कळवळ्याला पायी त्याने आपल्या त्या उधळ्या पुत्राला आपल्या जवळ घेतलेला आहे, आपल्या कुशीत त्याने घेतलेला आहे, त्याला गळा भेट त्याने दिलेली आहे, त्याचं चुंबन त्याने घेतलेलं आहे. आणि सरते शेवटी या ठिकाणी आपण पाहतो की त्याने आपल्या चाकरांना आदेश दिलेला आहे की लवकर जा आणि याला उत्तम सगा आणा, तो सगा आणून याला घाला, याच्या हातात अंगी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासू आणून कापा, आपण खाऊ आणि आनंद उत्सव करू, कारण हा माझा मुलगा मेला होता तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता तो पुन्हा सापडला आहे. अशा रीतीने ज्या वेळेला आम्ही आमच्या परमेश्वर पित्याकडे पश्चाताप रूपी अंतकरणाद्वारे येतो, त्यावेळेला आमचा परमेश्वर आम्हाला त्याच्या कह्यात घेतो आणि त्याचबरोबर स्वर्गामध्ये मोठा आनंद उत्सव हा होत असतो. आणि म्हणून प्रियांनो, पुन्हा एक वार या उदळ्या पुत्राच्या या दाखल्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया आणि त्या उधळ्या पुत्राप्रमाणे पुन्हा एक वार आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे येऊया. निश्चितपणे आमचा परमेश्वर पिता आमचं जीवन हे आशीर्वादित केल्या वाचून राहणार नाही. आपण प्रार्थना करूया. तत्पूर्वी या वेळेला आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू, तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की परमेश्वरा आम्हापैकी कोणाचाही नाश व्हावा ही तुझी इच्छा नाही, आणि म्हणून वेळोवेळी तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हाशी बोलतोस, तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हाला शिक्षण देतोस यासाठी की प्रभू परमेश्वरा आम्ही प्रत्येकाने आमच्या आध्यात्मिक जीवनात वाढावं, उन्नत व्हावं, आणि म्हणून आजचं वचन देखील तू आम्हासाठी आशीर्वादित केलंस त्याबद्दल मनापासून तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि विशेष प्रभू परमेश्वरा आजचा हा रविवार पितृदिन म्हणून आम्ही पाळत असता मंडळीतील सर्व पितृवर्गांसाठी मी विशेष प्रार्थना करतो, त्या प्रत्येकावर तुझा विपुल आशीर्वाद पाठव, त्यांचं जीवन आशीर्वादित कर, आणि प्रभू परमेश्वरा आपल्या कुटुंबाचा जो महत्वाचा भाग म्हणून प्रभू परमेश्वरा आपल्या कुटुंबात असता त्यांचं विशेष सहाय्य कर, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू दे, आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा तुझा विपुलतेचा आशीर्वाद तू असू दे, आणि त्यांच्या जीवनाद्वारे केवळ तुझं आणि तुझंच गौरव तू करून घे. यावेळेला विशेष करून प्रभू परमेश्वरा आज या भक्तीमध्ये रोहित आणि नॅन्सी प्रभू तुझ्या उपस्थितीमध्ये ते उपस्थित झालेले आहेत यासाठी की प्रभू परमेश्वर आपल्या वैवाहिक जीवनाला त्यांनी मंडळीच्या साक्षीने आणि तुझ्या समक्षतेमध्ये सुरुवात केलेली आहे, आणि आज ते तुझ्या पवित्र भवनामध्ये तुझं समक्ष पुन्हा एक वार आले असता त्यांच्यासाठी देखील मी विशेष प्रार्थना करतो की दयागंत बापा जी काही अभिवचने त्यांनी एकमेकास दिलेली आहेत त्या अभिवचनांप्रमाणे त्यांनी आपलं वैवाहिक जीवन जगावं, त्या अभिवचनांप्रमाणे प्रभू परमेश्वरा त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनामध्ये पतीपत्नी या नात्याने एकमेकांना सहाय्य करावं, एकमेकास साथ द्यावी, आणि विशेषतः आपल्या वैवाहिक जीवनामध्ये पतीपत्नी या नात्याने एकमेकांवर प्रीती करत असताना या दोघांनी ख्रिस्तात उजवर प्रीती करावी असं तू दयेने कृपेने होत आहे यासाठी की त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये ख्रिस्ता तुझी उपस्थिती असावी, त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये तुझी प्रीती असावी, आणि त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये तुझा विपुलतेचा आशीर्वाद असावा असं तू दयेने कृपेने होत आहे. आणि म्हणून पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात
या प्रभूंचं वैवाहिक जीवन तू आशीर्वादित कर म्हणून मी तुझकडे विशेष प्रार्थना करतो. दयाकंदे बाप्पा, आजच्या या पितृदिनी पुन्हा एक वार मंडळीतील सर्व पितृवर्गास तुझ्या पवित्र हाती मी देतो. त्यांच्यावर देखील तुझा विपुल आशीर्वाद पाठव. मागण्या आणि कल्पनापेक्षा अधिक देणारा तू देव आहेस. आजची भक्ती आशीर्वादित केलीस, तुझे आभार मानत धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र गोड नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छे प्रमाणे होऊ, आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास पण सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता परमेश्वराच्या या कळपासह आणि विशेषतः रोहित आणि नॅन्सी यांच्यासह आता येथून पुढे सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.